नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या आहेत, पण सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे। 36 तासानंतर श्रीनिवास वनगा हे घरी परतलेले आहेत। कुटुंबाशी संवाद साधून श्रीनिवास वनगा पुन्हा घराबाहेर निघून गेलेले आहेत। वनगा नातेवाईक आणि मित्रांसोबत असल्याची सुमन वनगा यांनी माहिती दिली आहे। तिकीट कापल्यानंतर श्रीनिवास वनगा हे नॉट रिचेबल होते आणि 36 तासानंतर ते आपल्या घरी परतलेले होते, मात्र घरी कुटुंबाशी संवाद साधून ते पुन्हा बाहेर निघालेले आहेत। 36 तासांनंतर नॉट रिचेबल असलेले वनगा संपर्कात। 36 तासांनंतर श्रीनिवास वनगा काल रात्री घरी परतले। मध्यरात्री 3 वाजता श्रीनिवास वनगा घरी आल्याची माहिती आहे। काही वेळानंतर वनगा पुन्हा घराबाहेर गेले, सुमन वनगा यांनी ही माहिती दिली। आपण सुखरूप असल्याचं श्रीनिवास वनगा यांनी कुटुंबियांना सांगितलंय। दरम्यान प्रकृती ठीक नसल्यानं श्रीनिवास वनगा विश्रांती घेत आहेत असं सुमन वनगा यांनी म्हटलंय। वनगा आपल्या नातेवाईकांकडे गेल्याची देखील माहिती सुमन वनगांनी दिली आहे। सोमवारी संध्याकाळपासून श्रीनिवास वनगा बेपत्ता होते। शिंदे गटाकडून पालघर मधून तिकीट न मिळाल्यानं श्रीनिवास वनगा दुखावले होते। वनगा यांच्या मनात आत्महत्येचे विचार येत असल्याचं देखील सुमन वनगा यांनी म्हटलं। यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी वनगा यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधला। विधान परिषदेची संधी देऊ शिंदेंनी आश्वासन दिल्याची सुमन वनगांची माहिती आहे। शिंदेंनी दिलेला शब्द पाळावा अशी मागणी सुमन वनगांनी केली आहे। तर मुख्यमंत्री शिंदेंपाठोपाठ ठाकरे गटाकडून देखील वनगा कुटुंबाशी संवाद साधला जातोय। श्रीनिवास वनगा जे आहेत ते नैराश्यात गेले होते, तिकीट कापल्यानंतर ते अज्ञातवासात जाऊन बसले होते आणि त्यानंतर पोलीसही या ठिकाणी शोध घेत होते। काल रात्री 3 वाजेनंतर कुटुंबाशी संपर्क झाल्यानंतर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला। एकूणच जर पाहिलं तर त्यांच्या पत्नीने अशी प्रतिक्रिया देखील दिली आहे की आता प्रसारमाध्यमांनी देखील आम्हाला प्रायव्हसी द्यावी, थोडंसं हे करावं जेणेकरून त्यांना वेळ देता येईल आणि त्यांना आराम करता येईल। या